आधारवाडीचा जो डम्पिंग ग्राउंड आहे ही कल्याण डोंबिवली शहराची सर्वात मोठी समस्या होती. गेल्या 14 फेब्रुवारीला मी पदभार स्वीकारल्यानंतर त्या दिवशी या डम्पिंग ग्राउंडला भेट दिली होती आणि आम्ही अधिकाऱ्यांनी सर्वांनी महापालिकेने नियोजन केलं होतं की एक वर्षामध्ये आपण आधारवाडीचं जे कचरा टाकण्याचं आहे ते बंद करायचं, जेणेकरून इथल्या सगळ्या नागरिकांना ती त्याची रिलीफ मिळेल. आणि त्याचप्रमाणे आम्ही 25 मे 2020ला शून्य कचरा मोहीम सुरू केली आणि आता बरोबर 25 मे 2021ला आम्ही इथे कचरा टाकण्याचं बंद केलेलं आहे. आता याच्यापुढे ही जी आधारवाडीचा जो हा कचऱ्याचा डोंगर आहे हा बायोमायनिंग करून ही सगळं जी जागा आहे ती साफ करून आपला जो नदी किनाऱ्याचा आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत एक प्रकल्प घेतलेला आहे त्या अंतर्गत इथे उद्यान, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक असे सगळे आपल्याला भविष्यामध्ये करायचं नियोजन आहे. सर, उंबरडे आणि बारावीमध्ये एनजीटीने जे नियम करायला सांगितला होता त्याप्रमाणे होत नाही असा आरोप ॲक्टिव्हिस्ट घाणेकर यांनी केला त्या संदर्भात. नाही, एनजीटीच्या नॉर्म्सप्रमाणे ज्यांनी एनजीटीमध्ये स्टॅलिन म्हणून आहेत ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांना प्रत्येक बैठकीला आम्ही बोलवत असतो. MPCBचे अधिकारी असतात आणि त्यांच्या निर्देशनाखाली त्यांच्या मॉनिटरिंगखालीच ते काम सगळं चालू. सर, कचरा ते नियम पाळले जात नसल्यामुळे बिल्डरांवर तुम्ही काहीतरी कारवाई केली आहे, काय नेमकी कारवाई? ज्यावेळेला आपण बिल्डिंग परमिशन देतो एखाद्या प्रोजेक्टची त्यावेळेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भाचे अटी त्याच्यामध्ये असतात. तर ज्या व्यावसायिकांनी बांधकाम व्यावसायिकांनी ते पालन केलेलं नाही त्यांचे आम्ही कामं थांबवलेले आहेत. आणि आता ज्या ज्या व्यावसायिकांनी याच्यापूर्वी आम्हाला त्यांना परवानगी देताना आम्ही बंधनकारक केलं होतं त्याच्या सर्वांची आम्ही तपासणी करतो आहे. जसं आता आपल्याकडे 50 टन हा सोसायट्यांमध्येच कंपोस्ट व्हायला लागला आहे तसं खरं म्हणजे अपेक्षित आहे की त्या संस्थांमध्ये त्यांनी ती व्यवस्था केली पाहिजे. सर, कचराडीवाडी संघ बताय ना की आता आपण नियोजन असं करतो आहे की आता उंबरडे आणि बारावीला आपला कचरा आपण टाकणार, आधारवाडीचा आपण बंद केला. एकतर याच्यापूर्वी वर्गीकरण आपलं होत नव्हतं जास्त, आता वर्गीकरण आपलं जवळजवळ 500 मेट्रिक टनापर्यंत होत आहे. त्यामुळे ओला कचरा जो आहे तो आपला बायोगॅससाठी जातो, सुका कचऱ्याच्या बाबतीमध्ये काही एजन्सी स्वतःच ते घेऊन जातात आणि आपल्याला रॉयल्टी देतात. पण याच्याही पुढे जाऊन डोंबिवलीचा समजा जो तिकडचा कचरा आहे तो डोंबिवलीमध्ये आम्ही काही जागा बघतो आहोत की जिथे आपल्याला हा कचरा तिकडे कंपोस्ट करता येईल जेणेकरून उंबरडे आणि बारावेवरती भविष्यामध्ये जो लोड वाढणार आहे तो वाढणार नाही. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.